नमस्कार, मी शनाई शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. दुष्काळावरून अजित पवार यांची भाजप सरकारवर टीका. स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती करण्यासाठी वारकरी संप्रदायाचा पुढाकार. सरकारच्या खर्चावर कात्री लावण्यापेक्षा सरकारचं उत्पन्न वाढवण्याकडे लक्ष द्या, अजित आभेंकर यांचं मत. आणि पुण्यातील वारजे महामार्गावर पेट्रोल आणि डिझेल वाहून येणारा टँकर उलटला. राज्यातील लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातल्या नेत्यांची बैठक पार पडली आहे. कार्यक्रमानंतर बोलताना अजित पवार यांनी भाजप सरकारवर टीका करत हे सरकार अटीचं सरकार आहे, आरक्षणाला अट, चारा छावणीला अट, प्रवेशाला अट, प्रवेशाला अट, यातून कोणाचंही भलं होणार नाही अशी टीका सुद्धा त्यांनी यावेळी केली आहे. यावेळी अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करत फक्त व्हिडिओ कॉन्फरन्स करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत होणार नाही, त्यासाठी प्रत्यक्ष फील्डवर उतरावं लागेल. मात्र भाजपचे लोकप्रतिनिधी मंत्री फील्डवर जायला घाबरतात, कारण अधिकारी त्यांचं ऐकत नाहीत, आचारसंहितेचा बाऊ करतात. अनेक अधिकारी लोकप्रतिनिधी प्रदेश दौऱ्यावर गेले. ज्यामध्ये पवार साहेबांनी परवा दिवशीपासून पुन्हा दुष्काळी भागाचा दौरा त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. साहेब पहिल्या वेळेस खटाव मान तालुक्यात होते, काल बीड जिल्ह्यामध्ये होते, ते त्यांच्या परीनं त्या ठिकाणी बघतायत. काल मी मेडिकलचे जे मुलांच्या ॲडमिशनच्या संदर्भातला प्रश्न आहे त्याच्याकरता मुंबईमध्ये होतो. मी त्याच्यामध्ये संबंधित मंत्र्यांना, गिरीश महाजन साहेब आणि बाकीच्या सगळ्यांना भेटून की बाबा ह्याच्यामध्ये सरकारचा हलगर्जीपणामुळे हे सगळं घडतं आहे आणि आता सरकार सुप्रीम कोर्टाचा लागलेला निकाल त्याच्यामुळं आम्हाला आता काही करता येत नाही अशा पद्धतीची भूमिका घेत आहे. ह्याच्यात त्या मुलांचं भवितव्य एकदम अडचणीमध्ये आलेलं आहे. निर्णय होत आहेत ते शेवटपर्यंत त्या ठिकाणी राबवले जात नाही. वेगवेगळ्या भागामध्ये पाणी स्वच्छ मिळत नाही, जनावरांचा विचार तिथं केला जात नाही. वास्तविक पाण्याचे टँकर देत असताना गावची लोकसंख्येचा विचार केला जातो, त्याचबरोबर तिथं असणाऱ्या जनावरांच्या संख्येचा पण विचार केला पाहिजे, कारण त्यालाही प्यायला पाणी लागतं. हा विचार होताना दिसत नाही. बऱ्याचशा ठिकाणी रोजगार हमीची कामं हीच चाललेली नाही आहेत. नुसतं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे चर्चा करून मार्ग त्या ठिकाणी निघणार नाही आहे. वास्तविक यांचे सरकारमधली लोक फील्डवर जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने ह्या समस्या दूर होणार नाही. तर ईव्हीएम विषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही. ईव्हीएम मध्ये दोष असता तर 5 राज्यात भाजप सरकार गेलं नसतं, पण काहींच्या मनात शंका आहे. आता यावर कोर्टाने निर्णय दिल्याचं अजित पवार बोलले. निर्णय देऊन टाकलेला आहे, निवडणूक आयोगाने निर्णय घेऊन टाकलेला आहे. आपली साधारण पद्धत आहे की एखाद्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने, सुप्रीम कोर्टाला मॅटर काय गेलेली होती की त्याच्यामध्ये निम्म तरी मशीन्स टॅली कराव्यात की बाबा तशा पद्धतीनं मतदान खरंच झालं आहे का, पण त्यांनी सांगितलं रँडम पद्धतीनं फक्त 5 आम्ही करू. आता सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे, शेवटी सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे, त्यांनी दिलेला निर्णय आता तो राबवला जाईल. पण एक आहे, अनेकांच्या मनामध्ये ईव्हीएमच्या बद्दल शंका आहे, त्यांच्या मनामध्ये काहीतरी इथं गडबड होती अशी भावना आहे आणि ती लोकशाहीला मारक आहे. तुमच्या मनात पण शंका आहे? नाही, माझ्या मनामध्ये मला काही ते वाटत नाही, परंतु हे सगळे म्हणत असतात. माझं म्हणणं जर तिची शंका असती तर 5 राज्यं त्यांच्या हातनं निघून गेली नसती ज्या विधानसभेच्या निवडणुकामधल्या काळात झाल्या. एक आहे, 5 वर्षापूर्वी नरेंद्र मोदी साहेबांच्या जबरदस्त लाटच होती. लोकांनी ठरवलेलं होतं की मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे, म्हणून मोदी साहेबांना पंतप्रधान. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ईमेल, डिजिटल कॅमेरा याबाबतची केलेली विधानं हास्यास्पद असल्याचंही अजित पवार म्हणाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात सुरू असलेल्या स्वच्छ भारत अभियानाची जनजागृतीसाठी तीर्थक्षेत्र आळंदी येथून धर्मवीर संभाजी महाराज वारकरी गुरुकुलच्या माध्यमातून आणि वारकरी संप्रदायातील कीर्तनकार आणि विद्यार्थ्यांनी मराठवाड्याच्या औढा तालुक्यातील गांगलवाडी परिसरात जाऊन गेल्या 15 दिवसांपासून स्वच्छ भारत अभियान सुरू केलं आहे. स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशभरात राबवण्यात यावं यासाठी सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून लाखो रुपये खर्च करण्यात येतात. परंतु स्वच्छ भारत अभियानाला नुसता खर्च करूनच चालना मिळत नसून त्यासाठी आता वारकरी संप्रदायाचा एक अनोखा उपक्रम हाती घेतला असून यामुळे निश्चितच चालना मिळेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
आळंदी येथील धर्मवीर संभाजी महाराज वारकरी गुरुकुलातील विद्यार्थी आणि महंत आत्मानंद गिरिजा महाराज, राष्ट्रीय कीर्तनकार हिंदूभूषण श्यामजी महाराज, ह भ प वैजनाथ महाराज, अध्यापक भगवान महाराज कदम संप्रदायातील कीर्तनकार मंडळी यांनी हाती घेतलेल्या स्वच्छ भारत अभियान आणि येणाऱ्या पिढीवर चांगले संस्कार व्हावे यासाठी बाल संस्कार शिबिरासारखा अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. सरकारच्या खर्चावर कात्री लावण्यापेक्षा सरकारचं उत्पन्न वाढवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मत अर्थतज्ज्ञ प्राध्यापक अजित अभेंकर यांनी व्यक्त केलं आहे. भारतातही मोठ्या प्रमाणात विकास झाला असून स्वयंचलित उपकरणे देखील प्रत्येक ठिकाणी आहेत, परंतु रोजगार कमी झालेले नाहीत. या उलट त्यांनी रोजगारी का वाढते आहे, महिला पुरुषांची रोजगार क्षमता यांचा त्यांनी विस्तृत आलेख मांडला आहे. याबाबत प्राध्यापक अभेंकर यांनी देशात रोजगार किती, बेरोजगार किती आणि ते कसं ठरवलं जातं याची निकष कसे असतात याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. चौकटीच्या बाहेर पडून आज आपण हा विचार करावा अशी माझी आग्रहाची अपेक्षा आहे. तो म्हणजे आपण आता आज करते म्हणून विचार करूया आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या क्षमता काय आहे याचा विचार करूया. सगळ्यात पहिल्यांदा कुठल्याही क्षमतांचा विचार करायचा झाला तर त्याला एक संदर्भ चौकट पाहिजे. ही संदर्भ चौकट मी भारतीय घटनेची मानतो. भारत एक लोकशाही प्रजासत्ताक आहे आणि या लोकशाही प्रजासत्ताकाचं जे पायाभूत अशा प्रकारचं डॉक्युमेंट आपण ज्याला म्हणतो, दस्तऐवज जो आहे तो आहे भारताची घटना. आणि भारताच्या घटनेमध्ये मूलभूत हक्क म्हणून आणि त्याच्यापर्यंत मार्गदर्शक तत्व म्हणून जे काय अधोरेखित केलेलं आहे, जे सांगितलेलं आहे, ते थोडक्यात काय की भारताच्या सर्व नागरिकांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, एक किमान शांततामय असं सांस्कृतिक सहजीवन, सुरक्षा ही प्राप्त व्हावी आणि अर्थातच हे सर्व ज्याला आपण सस्टेनेबल पद्धतीनं म्हणजे काही वर्षच नव्हे तर पर्यावरण राखून त्यातल्या त्यात पर्यावरण स्नेही धोरण आपण व्हावं म्हणजे मध्येच आपल्याला क्रायसिसला तोंड द्यावं लागणार नाही. हे करणं हे पुण्यातील वारजे महामार्गावर पेट्रोल आणि डिझेल वाहून येणारा टँकर उलटला असून या अपघातामुळे टँकर मधील तब्बल 5,000 लिटर पेट्रोल आणि डिझेल वाया गेलाय. टँकर मधील पेट्रोल आणि डिझेल रस्त्यावर वाहून गेले अशी माहिती अग्निशमन विभागाकडून मिळाली आहे. आज सकाळी 9:30 सुमारास वारजे येथील महामार्गावर मुंबईकडून कात्रजच्या दिशेने जाणारा टँकर उलटलाय. टँकर मधून पेट्रोल आणि डिझेल कात्रज येथील पंपावर नेलं जात असताना ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. घटनास्थळी पोहोचल्यावर पेट्रोल डिझेल ज्या भागात पडलं होतं तिथं वाळू टाकून पुढे जाण्याचा प्रवाह कमी केला, मात्र तोर टँकर मधील अंदाजे 5,000 लिटर डिझेल आणि पेट्रोल 500 मीटर भागात वाहून गेलं होतं. या घटनेमुळे कोणतीही घटना घडू नये याची काळजी घेण्यात आली असून उलटलेला टँकर क्रेनने रस्त्याच्या कडेला नेण्यात आलाय. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपर फास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात महावितरणाच्या पुणे परिमंडळात गेल्या 2 वर्षात वीज चोऱ्या होण्याचं प्रमाण वाढलं असून आतापर्यंत सुमारे 1,540 वीज चोऱ्या पकडण्यात भरारी पथकाला यश आलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मागील काही वर्षापासून औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात वाढलंय. त्याचबरोबर नोकरी आणि व्यवसायानिमित्त स्थायिक होणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे विजेची मागणी आणि वीज चोरीच्या घटना देखील वाढत आहेत. शहर आणि परिसरात सुमारे 40 ते 45 लाख लोकसंख्या आहे. प्रत्येकालाच विजेची गरज भासते आहे. परंतु अधिकृत वीज बिल भरण्यापेक्षा वीज चोरी करण्याकडेच नागरिक भर देत असून ही बाब लक्षात घेऊन महावितरण वीज कंपनीच्या वतीने वीज चोरी पकडण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला जाणं 3 महिलांच्या जीवावर बेतलंय. जुन्नर तालुक्यातील उदापूर गावाजवळ अज्ञात वाहनाने 3 महिलांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नगर कल्याण महामार्गावरील उदापूर गावाजवळ आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या 3 महिलांवर काळाने घाला घातलाय. मीराबाई सुदाम ढमाले, कमलाबाई महादू ढमाले आणि चांगूनबाई बबन गायकर यांनी या अपघातात आपला जीव गमावलाय. आज सकाळी अंदाजे 5:30 ते 6 दरम्यान या मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली आहे. यामध्ये तिघींचा जागीच मृत्यू झालाय. मृतांमध्ये विद्यमान जिल्हा परिषद सदस्य मोहिते ढमाले यांच्या मातोश्री मीराबाई ढमाले यांचा देखील समावेश आहे. पुढील तपास ओतूर पोलीस करत आहेत. पुणे शहरातील हातगाडी, फेरी, पतारी, स्टॉलधारकांवर पुणे मनपा विविध प्रकारच्या कारणाने कारवाई करते. त्याचबरोबर शहर पोलीस देखील कारवाई करतात. या विषयावर देशपातळीवर सध्या चर्चा सुरू आहे. नॅशनल हॉकर्स फेडरेशन जनरल सेक्रेटरी शक्तिमान घोष पथारीवाले यांनी फेरीवाले यांच्याशी संवाद साधलाय. पुणे शहरातील हातगाडी, फेरी, पथारी, स्टॉलधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी देशपातळीवर संघर्ष सुरू करण्यात येणार असल्याचं संजय शंके यांनी जाहीर केलंय. त्या सर्व प्रतिनिधींनी सहमती दर्शवली आहे. 3 जून नंतर पुणे मनपा आणि पुणे पोलिसांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात येणार असल्याचं शक्तिमान घोष यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलंय. ये जो कारवाई कर रहे महापालिका वो गैर कानूनी है. हाँ, ये मानते है जो रास्ता में चलने के लिए तकलीफ हो सकता है वो देखने की काम टाउन वेंडिंग कमिटी का है. ये जो 2014 का कानून इतना बढ़िया कानून, जो कानून सही से लागू होगा तो वाला गाड़ी चलने वाला, पब्लिक चलने वाला और फुटपाथ दुकानदार, तीनों का ही बैलेंस करके ये काम होने सकता है. मगर नगर पालिका ये लोग कोई कानून को लागू करने से पहले हटाने की काम करते हैं और ये हटाने की काम नगर पालिका नहीं है, टाउन बेंडिंग कमिटी का सिद्धांत करेगा. ये रास्ता पब्लिक के लिए है, ये रास्ता पब्लिक को तकलीफ कर रहे, तो इसको कहाँ देना है, किसका प्लानिंग क्या होगा, वो सब ठीक करके ही टाउन बेंडिंग कमिटी के माध्यम से ये एक्शन होगा, कॉरपोरेशन की नहीं. हमारा कानून में इसका कोई प्रबंध नहीं है. हम खाने वाला हॉकर, हम कोयला को यूज नहीं करते, हम कोयला का खिलाफ है क्योंकि पर्यावरण को बर्बाद करते, इसीलिए गैस कम पोल्यूशन करते हैं. जब तक इलेक्ट्रिसिटी का व्यवस्था कॉरपोरेशन ना करे, गैस का माध्यम से पूरा देश की फुटपाथ दुकानदार चलाते हैं. कानून में इसका कोई नहीं है जो पुलिस उसको उठा के ले जाएंगे. एवरीथिंग पुलिस का कोई भूमिका नहीं है, सब कुछ ठीक करेंगे टाउन बेंडिंग कमिटी, हमारा कानून में यही है. यावेळी राष्ट्रीय महिला हॉकर्स फेडरेशन महासचिव अनिता दास, संदीप वर्मा, राष्ट्रीय युवा हॉकर्स फेडरेशन संजय शंके, कार्यवाहक जाणीव हातगाडी फेरी दिल्ली पथारी संघटना पुणे आणि राज्यातील विविध शहरातील फेरीवाल्यांच्या संघटना प्रतिनिधी उपस्थित होते. बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत 25% प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येते. मात्र या आरक्षणातील एक धक्कादायक वास्तव समोर आले. शाळांमधील 25% विद्यार्थी आजही या आरक्षणापासून वंचित आहेत. गरीब वंचित विद्यार्थ्यांना 25% आरक्षणाची तरतूद असूनही हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. राज्यात 2018 आणि 2019 साली 51.861 म्हणजे 42% विद्यार्थी शाळा प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. ठाणे, पालघर, नंदुरबार येथे सर्वात कमी प्रवेश झालेत. प्रवेश झालेल्या मुलांकडून गणवेश, बूट, वह्या, पुस्तके यांचा खर्च अनेक शाळा वसूल करतात. काही शाळांमध्ये 25% आरक्षण कोट्यातून प्रवेश घेतलेल्या मुलांना वर्गात वेगळं बसवलं जाऊन भेदभाव केला जातो. अनेक शाळा आरटीई आपल्याला लागूच नाही म्हणून प्रवेश नाकारतात. ही निरीक्षणे दावे आहेत युनिक फाउंडेशनच्या अभ्यास गटाचे. आरटीई प्रवेशांची माहिती मिळवून त्याचा अभ्यास करून या गटाने निरीक्षणे मांडली आहेत. आम्ही जो काही अभ्यास केला त्याच्यामध्ये आरटी खाली ज्या 25% आरक्षित जागा आहेत शाळांमध्ये, उच्चभ्रू खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये या ज्या जागा आहेत त्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. 42% जागा रिक्त आहेत. म्हणजे ठोस अगदी बोलायचं झालं
तर 18-19 1,26,117 जागा होत्या, त्यातल्या फक्त 74,256 जागा भरल्या आणि 51,861 जागा या रिक्त आहेत आणि ही संख्या फार मोठी आहे. वंचित जिल्ह्यांमध्ये बघायला गेलं, पालघर, ठाणे, तर तिथं हे प्रमाण आणखीन वाढतं. म्हणजे जसं जसं आपण वंचित जिल्ह्यांकडे जाऊ तसं तसं ही आकडेवारी वाढते. ह्याची कारणं आम्हाला असं वाटतं की ज्या पद्धतीने ह्याचा प्रसार प्रसार करायला पाहिजे तो सरकारने केलेला नाही आहे. प्रवेश प्रक्रिया लवकर व्हायला पाहिजे, जानेवारीला सुरू करून ती 15 मार्चपर्यंत संपायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. ती संपत नाही, ते आजसुद्धा आता पहिला राऊंड अजून चालू आहे बघा यावर्षीचा. दरवर्षी ह्या गोष्टी होतात आणि त्याच्यामुळे हे प्रवेश कमी होत आहेत. दुसरं असं की अतिवंचित जे घटक आहेत त्या मुलांना, म्हणजे विशेषतः आदिवासी मुलांना, कुठे गावकुसात ते राहत असेल तर तालुक्याच्या या खाजगी शाळेमध्ये यायचं झालं तर त्याच्या राहण्या जेवण्याची सोय सरकारने केली पाहिजे, ती तरतूद सरकारने करायला पाहिजे. आज असं चित्र आहे की शहरामध्ये काही जागा भरल्या जात आहेत, ग्रामीण भागात हे प्रमाण कमी कमी होत आहे. शहरामध्ये ज्या भरल्या जात आहेत त्याच्यातसुद्धा पालकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पैसे द्यावे लागतात. म्हणजे गणवेश असेल, शालेय साहित्य असेल, सगळ्यासाठी मोफत हे नुसतं नावाला आहे. मुलांना वागणूक अतिशय वाईट मिळते आहे, वेगळं बसवलं जाणं, आरटीचा मुलगा म्हणून वर्गामध्ये त्याचं हिणवलं जाणं, अशा पद्धतीची सगळी वागणूक आहे. ती ताबडतोब थांबली पाहिजे. आणि दुसरं असं की हे जे काही गणवेश आणि ह्याच्यासाठी जे सगळे पैसे आहेत, प्रशासन असं म्हणतं आहे की आम्ही जे दरडोई 17,000 देतो आहे त्याच्यामध्ये हे सगळं आहे, हे इन्क्लुडेड आहे. म्हणजे हे सगळ्या शालेय वस्तू ह्या सगळ्या हा फीचा भाग आहे. परंतु प्रत्यक्षात त्यांनी ह्या फीचं बायफर्केशन काय केलं आहे आणि तसं शाळेला कळवलं आहे की नाही, कारण शाळा ह्याबद्दल काहीही सांगत नाहीत. शाळा पालकांना उलटं असं सांगतात की गणवेश तुम्ही आणायचा आहे, पाठ्यपुस्तकं तुम्ही आणायची आहेत, बूट वगैरे वगैरे जे काय असेल ते सगळं तुम्ही आणायचं आहे. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की या 17,000 10,000 फी धरली जावी, 7,000 हे ह्या शालेय साहित्यापोटी पालकांना सरळ मुलांच्या अकाउंटमध्ये जमा केले जावे. आंध्र प्रदेश सरकारप्रमाणे आरक्षणाअंतर्गत आरक्षण देऊन आदिवासी वंचित मुलांना प्रवेश द्यावा अशा सूचना पुण्यात पत्रकार परिषदेत यावेळी मांडण्यात आल्या. मनरेगा, मुद्रा, स्टँडअप इंडिया या मोदी सरकारच्या काळातील योजना न्याय योजनेपेक्षा प्रभावी असल्याचं मत दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे चेअरमन मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केलं आहे. न्याय योजनेपेक्षा मनरेगा, मुद्रा, स्टँडअप इंडिया या योजना चांगल्या आहेत. UPA सरकारने त्यांच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या नाहीत. मोदी सरकारच्या काळात सरकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आल्यात. मोदी सरकार हे मागील सरकारपेक्षा चांगले होते. अर्थव्यवस्थेबाबत बोलताना ते म्हणाले, भारताने जेव्हा खुली अर्थव्यवस्था स्वीकारली तेव्हा यासोबत अनेक आव्हाने सुद्धा अर्थव्यवस्थेसमोर निर्माण केली आहेत. काळा पैसा, समांतर अर्थव्यवस्था, कॅश इकॉनॉमी ही त्यापैकी काही आव्हाने असल्याचं मत मिलिंद कांबळे यांनी यावेळी व्यक्त केलंय. आणि आज ती मारुती कुठे आहे आणि किती गाड्या आलेल्या आहेत. आज सगळ्या देशात जर बघितलं तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे, पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय तर ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे. जर आपण बर्ड आय व्ह्यू मी जर आपल्या देशाकडे जर बघितलं तर आपल्या लक्षात असं येतं की भारत हा एक अंडर कन्स्ट्रक्शन देश आहे. तुम्ही कुठल्याही शहरामध्ये जा, आज मेट्रोचं काम चालू आहे, फ्लायओव्हरचं काम चालू आहे, नवीन बिल्डिंग, मॉल्स आणि ह्या सगळ्या गोष्टी देशभर चालू आहेत. मॉल मधलं जाण्याचं पर्सेंटेज वाढलंय, लोकांच्या खरेदीचं प्रमाण वाढलेलं आहे, क्रयशक्ती ही आपली वाढत गेलेली आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी जर आपण बघितल्या तर आपली जी इकॉनॉमी आहे ही इकॉनॉमी एका चांगल्या फुटिंगवरती पुढे जाताना आपल्याला दिसते. आता बारामतीतून एक धक्कादायक घटना आहे. बारामतीमध्ये जन्मदात्या आईनेच विवाहित मुलीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे. घरी झालेल्या वादात रागाच्या भरात आईने हे कृत्य केलंय. ऋतुजा हरिदास बोबाटे व 19 असं खून झालेल्या मुलीचं नाव आहे. आई संजीविनी हरिदास बोबाटे मुलीचं प्रेम प्रकरण असल्याने खून करून स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन त्यांनी ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांना दिली आहे. एक आंतरजातीय विवाह केला होता. त्यानंतर तो मुलगा तिला नानवायला नेत नव्हता म्हणून मुलगीने 307 तक्रारी पोलीस स्टेशनला दिली होती. त्यानंतर आई वडिलांनी त्या मुलीला नानवायला न्यावं म्हणून मुलाची बैठक घेणे, मुलाच्या घरच्यांना कन्व्हिन्स करण्याचीही त्यांनी
प्रयत्न केले, परंतु मुलगा तिला नानवायला नेत नसल्यामुळे ती मुलगी दररोज घरी किरकिर करायची, दररोज आईशी वाद घालायची, त्यांच्या दररोज वादवाद व्हायचे, तसेच घरगुती कारणावरून वाद व्हायचे. आज सकाळी घरगुती कारणावरून झालेल्या वादामुळे आईने रागाच्या भरात मुलीच्या डोक्यात दगड घालून मुलीचा खून केलेला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी आई आपल्या ताब्यात ऋतुजा हिने काही दिवसांपूर्वी आंतरजातीय विवाह केला होता, त्यानंतर मात्र तिचा पती तिला नांदवण्यात तयार नव्हता. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आई वडिलांनी मुलीला नांदवण्यासाठी तिच्या सासरच्या मंडळींबरोबर चर्चा करून देखील सामोपचार घडवण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलगा तिला नांदवत नसल्याने ऋतुजा घरी आली आणि यातून आईचे आणि मुलीचे नेहमी वाद व्हायला लागले. आणि हा वाद झाल्यानंतर रागाच्या भरात आई संजीवनी हिने मुलीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केलाय. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. अजित पवार यांची भाजप सरकारवर टीका. स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती करण्यासाठी वारकरी संप्रदायाचा पुढाकार. सरकारच्या खर्चावर कात्री लावण्यापेक्षा सरकारचं उत्पन्न वाढवण्याकडे लक्ष द्या, अजित अभेंकर यांचं मत. आणि पुण्यातील वारजे महामार्गावर पेट्रोल आणि डिझेल वाहून नेणारा टँकर उलटला. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.